उद्धव ठाकरे यांच्या बॅगची सलग दुसऱ्या दिवशी निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांकडून तपासणी, काल वणीमध्ये तर आज औसामध्ये घेतली झाडाझडती। बटेंगे तो कटेंगे या मोदी आदित्यनाथांच्या वक्तव्याला मुख्यमंत्री शिंदेंचं समर्थन, तर अजित पवारांचा विरोध। एक है तो सेफ है या मोदींच्या वक्तव्याला अजित पवारांचा पाठिंबा। हरियाणाची पुनरावृत्ती टाळण्यासाठी उद्धव ठाकरेंचं नाव मुख्यमंत्री पदासाठी जाहीर करा, आपचे खासदार संजय सिंह यांची मागणी, तर हरियाणावरून काँग्रेसलाही टोला। आघाडी म्हणजे भ्रष्टाचाराचे मोठे खेळाडू, चिमूर मधल्या सभेत पंतप्रधान मोदींचा मविया नेत्यांवर हल्ला बोल, तर काम थांबवण्यात मवियाकडे डबल पीएचडी असल्याचाही केला टोला। कोस्टल रोड विरारपर्यंत आणणार पालघरमध्ये नवीन विमानतळ, देवेंद्र फडणवीसांची घोषणा, तर वाढवण बंदरांबद्दल संभ्रम पसरवण्याचा प्रयत्न केल्याचाही आरोप। नवाब मलिकांच्या जामिनाला विरोध करत हायकोर्टात याचिका, वैद्यकीय जामिनाचा मलिकांकडून गैरवापर होत असल्याचा आरोप, तर हायकोर्टाच्या निर्णयाकडे सर्वांचं लक्ष। माहीमध्ये भाजपचा आधी अमित ठाकरेंना पाठिंबा, आता सदा सरवणकरांचा प्रचार, भाजपचे झेंडे आणि कार्यकर्ते प्रचारात। विनाशकाले विपरीत बुद्धी म्हणत अजित पवारांची रवी राणांवर टीका, अमरावतीवरून राणांना समज देण्याचा फडणवीसांना सल्ला, तर एक जागा आली नाही तर फरक पडणार नाही, राणांनी केलं होतं वक्तव्य। काळे झेंडे दाखवून मुख्यमंत्र्यांची गाडी अडवणारा संतोष वडिलांसह ठाकरेंच्या शिवसेनेत, आरपीआयचे जिल्हाध्यक्ष असलेल्या साधू कटकेंच्याही हाती शिवबंधन। निवडणूक आयोगाला तपासणीचा पूर्ण अधिकार, उद्धव ठाकरेंच्या बॅग तपासणीवर अजित पवारांचं वक्तव्य, तर आपल्या आणि मुख्यमंत्र्यांच्याही बॅगा तपासल्याचा दावा। मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर पकडलं 2.25 कोटी किमतीचं 3 किलो सोनं, दुबईहून आलेल्या प्रवाशाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या। ऐन लग्नसराईच्या तोंडावर सोनं झालं स्वस्त, गेल्या 5 दिवसात सोन्याचे दर 4,000 रुपयांनी घसरले। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।